प्रभू श्रीराम यांनी ज्या मार्गाने यात्रा केली त्याच मार्गाने श्रीलंकेतील प्रभू श्रीराम आणि सीतामाईच्या पावन पादुका घेऊन निघालेली रामराज्य युवा यात्रा रात्री शहरात दाखल झाली होती. या यात्रेचे भव्य शोभायात्रा काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. यावेळी पादुकांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून श्रीलंकेतील प्रभू श्रीराम आणि सीतामाईच्या पावन पादुका घेऊन रामराज्य युवा यात्रा 15 डिसेंबरला श्रीलंकेतून निघाली आहे. सर्व संचार करून ही यात्रा 20 जानेवारी रोजी अयोध्येत पोहोचणार आहे. या शोभायात्रेमध्ये साधू संत महंत देखील सहभागी झाले होते. गुलमंडीवरील धर्मसभेने या यात्रेचा समारोप करण्यात आलाय. या यात्रेचे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले होते. ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढत ही यात्रा निघाली होती. यात महिला आणि युवकांचा लक्षणीय सहभाग बघायला मिळालाय. यावेळी सकल हिंदू जनजागरण समितीचे स्वागत अध्यक्ष केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड, रामराज्य युवा यात्रेचे राष्ट्रीय समन्वयक आशुतोष, आमदार प्रदीप जयस्वाल, सुरेश चव्हाण, शिरीष बोराळकर, हर्षवर्धन कराड, जगदीश बियानी, राजीव जहागीरदार, संजय खंबायते, नरेश सिखची, लक्ष्मीनारायण राठी, महावीर पाटणे, राजीव जहागीरदार, दयाराम बसये, विजया अवस्थी यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती. हिंदू बांधवांचा अपेक्षा होती, इच्छा होती की अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं. 22 जानेवारीला अयोध्या मंदिराचं राम मंदिराचं लोकार्पण सोहळा होतोय. त्या निमित्तानं श्रीलंकेपासून निघालेली राम आणि सीतामाई यांच्या पादुका शहरात आलेल्या आहेत म्हणून सर्व हिंदू बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि म्हणून एक पादुकांची मिरवणूक आम्ही सर्व हिंदू भक्तांनी काढलेली आहे. त्यांचं सर्वांनी आम्ही स्वागत केलेलं आहे. आज 8 तारखेला पादुका या ठिकाणी आले. शहरात आपण पाहिलं असेल सर्व समाजामध्ये एक आनंद उत्साह आहे. येणाऱ्या 22 तारखेला फार जोरात याच्यापेक्षाही डबल या ठिकाणी आम्ही मिरवणूक काढणार आहोत.